भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळताना अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केलेलं आहे आणि त्यासोबतच अत्यंत विद्वान लोकांच्या असलेल्या घटना समितीनं भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे. असं म्हटलं जातं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपला भारत देश आहे, तोपर्यंत आपली राज्यघटना आहे, आपली ही राज्यघटना चिरंजीव आहे. अशी चिरंजीव राज्यघटना, कायमस्वरूपी राहणारी राज्यघटना कशी बनवली, कोणी बनवली, कशा परिस्थितीत बनवली, याचा आपण आज थोडक्यात इतिहास बघूया, त्याची तोंडओळख करून घेऊया. भारताची राज्यघटना ही आपल्या घटना समितीनं 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी मान्य केली आणि स्वतःच स्वतःला दिलेली आहे. 26 जानेवारी 1950 भारतीय संघराज्य निर्माण झालं. प्रत्येक भारतीयानं 3 तारखा नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. विशेषतः तरुण मुलांनी तर त्या लक्षातच ठेवल्या पाहिजेत. 1 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. दुसरी तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 भारताच्या घटना समितीने ही भारताची राज्यघटना स्वतःच तयार केली. आपण भारतीयांनी ती आपल्या स्वतःलाच दिली आणि मान्य केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संघराज्याची निर्मिती झाली. या भारतीय संघराज्याची निर्मिती आणि त्या अनुषंगाने भारताच्या या राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याचा इतिहास आपण थोडक्यात बघूया. आपणा सर्वांना माहितीच आहे की अत्यंत समृद्ध अशा ह्या भारत देशामध्ये, समृद्ध संस्कृती असलेल्या या भारत देशामध्ये 1600 इंग्रजांनी भारतावरती अतिक्रमण करून भारतातील टप्प्याटप्प्यानं विविध प्रदेश काबीज केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वखारी व्यापाराची स्थानं निर्माण केली आणि त्या अनुषंगाने हळूहळू भारतावरती त्यांचं राज्य स्थापित केलं. हे भारतावर स्थापित केलेलं राज्य 1600 ते 1700 या 2 शतकामध्ये आणखी त्यांनी समृद्ध केले. भारतावरती त्यांची घट्ट पकड बसली. भारतावरती त्यांची ही घट्ट पकड बसत असताना भारतीयांना हळूहळू आपल्या स्वत्वाची जाणीव झाली, आपल्या हक्कांची जाणीव झाली आणि मग अशा भारतीयांच्यापैकी जे स्वातंत्र्यप्रेमी असे भारतीय होते त्यांनी मग आपले बलिदान देऊन स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली. विशेषतः साधारणपणे 257 वर्षानंतर म्हणजे 1857 भारतीयांनी आपले स्वातंत्र्य युद्ध पुकारले. त्यालाच इंग्रजांनी बंडखोरी असं म्हटलं. त्या 1857 भारतीय लोकांच्या स्वातंत्र्य युद्धानं आता इंग्रजांना कळून चुकलेलं होतं की आपण इथून पुढे फार काळ भारतावर राज्य करू शकणार नाही. त्यांनी त्यानंतर ही जाणीव झाल्यानंतर हळूहळू ठरवलं की आपण हा देश सोडून जाऊया. त्या दृष्टीनं त्यांची मानसिकता सुरू झाली. भारतीय लोकांची, विशेष करून देशभक्त आणि देशप्रेमी अशा व्यक्तींच्या कार्यातून भारतभर विचार ढवळून निघाले आणि आता स्वातंत्र्याची मागणी मूळ धरू लागलेली होती. ब्रिटिशांनी सुद्धा हळूहळू या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की आपण सत्तांतर करूया, यांना स्वातंत्र्य देऊया. पण ते त्यांना एकदम द्यायचं नव्हतं, ते सुद्धा त्यांना टप्प्याटप्प्यानं द्यायचं होतं. आणि 1857 अशा अनेक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडत गेल्या की ब्रिटिशांना शेवटी भारतीयांना स्वातंत्र्य द्यावं लागणारच अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून 1919 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 हा आला आणि तिथपासनं हळूहळू भारतीय संघराज्याचा किंवा भारताचा राज्यकारभार हा भारतीय लोकांच्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1919 कायद्यानंतर प्रथमतः 1922 या विषयासंबंधाने पुन्हा चर्चेनं जोर धरला. इंडियन नॅशनल काँग्रेस
यांच्या अनेक बैठकांच्या मधून हा मुद्दा लावून धरण्यात आला. तसेच महात्मा गांधींनी सुद्धा 1922 साली या गोष्टीचा पुनर्विचार केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यासाठी घटना निर्माण केली पाहिजे याची मागणी वारंवार व्हायला लागली. 1927-28 साली सुद्धा या घटनेनं जोर धरला. मुंबईमध्ये जेव्हा एक सर्व पक्षांची एक कॉन्फरन्स झालेली होती ज्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते, त्या बैठकीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मागणी झाली की भारताला आता स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आम्हाला आमची स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे. जरीही स्वातंत्र्य आणि स्वतःची राज्यघटना याचा पुनरुच्चारच होत राहिला तरी कॉन्स्टंट असेंब्ली म्हणजे घटना समिती हे शब्दप्रयोग भारतामध्ये 1934 साली प्रथमतःच मनमेंद्र रॉय या कम्युनिस्ट पुढाऱ्यांनी मांडले होते. खरं पाहता कॉन्स्टंट असेंब्लीची मागणी किंवा तशा प्रकारचं वक्तव्य ह्या पुढाऱ्यांनी श्री मानवेंद्र राय यांनी केलेलं होतं. त्यांच्या ह्या वक्तव्यानंतर मात्र ह्या गोष्टीनं पुन्हा जोर धरला आणि अनेक बैठकांच्या मधून आता घटना समितीची मागणी व्हायला लागली. भारताला स्वातंत्र्य पाहिजे, त्यासोबत स्वतंत्र भारताला स्वतःची राज्यघटना पाहिजे, यासाठी आता घटना समितीची मागणी जोर धरू लागली. आणि जेव्हा 1946 साली भारतामध्ये कॅबिनेट मिशन ची निर्मिती झाली, त्यानंतर मात्र आता ब्रिटिशांनी ठरवलं की आपण घटना समितीची निर्मिती करूया आणि हळूहळू भारताला स्वातंत्र्य देऊन टाकूया. जे स्वातंत्र्य 47 साला मिळालं त्याची मूळ निर्मिती ही 1946 सालच्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये होती. या कॅबिनेट मिशन प्लॅनला अनुसरूनच भारतामध्ये ह्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घटना समितीची निर्मिती व्हावी असं ठरलं. आणि ही घटना समितीची निर्मिती होण्याचे कामे प्रथमतःच जुलै 1946 साली असं ठरलं की घटना समिती स्थापन करण्यासाठी आता आपण निवडणुका घेतल्या पाहिजेत. तीन प्रकारच्या ग्रुपमधून हे सदस्य निवडायचे होते. एक जे भारतीय राजे रजवाडे होते, स्वतंत्र छोटे छोटे राजे की जे इंग्रजांचे मांडलिक होते त्यांच्याकडून निवडणुका न घेता त्यांनी नेमलेले प्रतिनिधी. दुसरं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि तिसरं म्हणजे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी. अशा रीतीनं भारतामध्ये अशा प्रकारच्या घटना समितीची निर्मिती करण्याचं ठरलं. अशा प्रकारची घटना समिती स्थापन करत असताना जुलैमध्ये ते जुलै पासून नोव्हेंबरपर्यंत त्याच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि अशा निवडणुका झाल्यानंतर घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 झाली. जेव्हा 9 डिसेंबर 1946 याची पहिली बैठक झाली त्या बैठकीला 9 सदस्यांच्यापैकी 204 सदस्य उपस्थित होते. अशा उपस्थित सदस्यांच्या मध्ये असं ठरलं की आता आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष घटनेचे सल्लागार नेमायचे आहेत आणि हे नेमणूक करण्यासाठी पहिल्या बैठकीला नेहमी सभाशास्त्राच्या नियमाप्रमाणे काय करायचं असतं तर हंगामी अध्यक्ष निवडायचा असतो. आणि संकेत असा असतो सभाशास्त्राचा की सभागृहामध्ये असलेल्या ज्येष्ठ सभासदाला असं हंगामी अध्यक्ष नेमायचं असतं. तेव्हा या बैठकीसाठी शरदचंद्र सिन्हा हे जे ज्येष्ठ सदस्य होते त्यांना आता हंगामी अध्यक्ष निवडण्यात आलं. डॉक्टर सिन्हा यांच्या हंगामी अध्यक्षतेखाली आता त्या सभागृहामध्ये सुरळीतपणे निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्या बैठकीचं म्हणजे अशा घटना समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं, कायमस्वरूपी अध्यक्षपद देण्यात आलं. एवढेच नव्हे तर त्यासोबतच ह्या घटना समितीच्या अध्यक्षासोबतच त्यासोबतच आता घटना समितीला कायमस्वरूपी घटनात्मक सल्ला देणारे सल्लागारही हवे होते आणि म्हणून डॉक्टर बेनगल नरसिंह राव यांची आता घटना समितीचे कायदेशीर किंवा घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. अशा रीतीनं ह्या घटना समितीनं 9 डिसेंबर 1946 साली आपल्या कामाची सुरुवात केली. त्यानंतर ह्या घटना समितीनं सलगपणे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे काम केलं.
आणि असं काम करून शेवटी भारताची ही राज्यघटना निर्माण झाली. भारताची ही राज्यघटना निर्माण होत असताना ह्या सर्वांच्या मध्ये अनेक व्यक्तींचं वेगवेगळ्या प्रकारचं उत्कृष्ट असं सहभाग होता, कॉन्ट्रीब्युशन होतं. मात्र हे असताना होत असताना दोन व्यक्तीच्या कार्याची खूप वैशिष्ट्यपूर्ण असा सहभाग आणि त्यातली त्यांची स्वीकृती होती. पहिलं म्हणजे डॉक्टर बी एन राव आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर. आपण असं नेहमी म्हणतो की डॉक्टर बी आर आंबेडकर इज द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. याच पार्श्वभूमीवरती एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की आपल्या ह्या घटनेच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बी एन राव की जे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते त्यांनी केलेलं काम म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की डॉक्टर बेनेगल नरसिंह राव इज द प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ह्या दोघांच्या मधली नम्रता आणि जर का त्यांची विद्वत्ता लक्षात घेतली तर त्यांनी परस्परांना दिलेला बहुमान लक्षात घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की ह्या दोन व्यक्तींचं या बाबतीतलं कॉन्ट्रीब्युशन किंवा सहभाग हाच घटनेच्या निर्मितीला कारण घडलं आहे. कधी कधी असंही म्हटलं जातं की ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बी आर आणि डॉक्टर नरसिंह बेनेगल नरसिंह राव यांच्या सहभागातून निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, आपण विसरून चालणार नाही की अशी घटना निर्माण होत असताना आणखी दोन अशा व्यक्ती होत्या की त्यांनी स्वतःची राज्यघटना लिहिलेली होती. या घटना समितीमध्ये के एम मुन्शी नावाचे एक ज्येष्ठ सदस्य होते आणि हे जे के एम मुन्शी नावाचे ज्येष्ठ सदस्य होते यांनी प्रथमपासून ह्या घटनेच्या घटना समितीच्या सर्व बैठकांमध्ये भाग घेतला आणि नुसता भाग घेतला नाही तर त्या चर्चा सत्रामध्ये त्यांचा नेहमी अव्वल सहभाग असे. या ज्येष्ठ सहकार्याने स्वतःचीच एक राज्यघटना लिहिली, मसुदा तयार केला आणि तो घटना समितीला सादर केला की तुम्ही घटना जरूर करा, त्यात आपण सर्व सहभाग घेऊ, पण मला असं वाटतं घटनेची ठळक वैशिष्ट्ये असावीत. आणि त्यांनी स्वतः घटनेचा मसुदा तयार करून तो घटना समितीकडे दिलेला होता. म्हणजे थोडक्यात हे सर्व सदस्य नुसते हजर नव्हते तर ह्या सर्व सदस्यांनी अशा घटनेच्या निर्मितीमध्ये अशा प्रकारे भाग घेतलेला होता, ज्याला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असं म्हणता येईल. मग ह्या घटना समितीनं जेव्हा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सलगपणे काम केलं त्यासाठी अनेक समित्या आणि अनेक उपसमित्या निर्माण करण्यात आल्या की ज्याद्वारे हे जे संपूर्ण काम आहे ते कार्यबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने होईल आणि ते परिणामकारकरित्या होईल. हे काम परिणामकारकरित्या करण्यासाठी ज्या समित्या आणि उपसमित्या नेमल्या त्यापैकी सर्वात महत्वाची कमिटी होती, सर्वात महत्वाची समिती होती, त्या कमिटीचे अध्यक्ष, त्या घटना समितीच्या मसुद्याचे अध्यक्ष हे डॉक्टर बी आर आंबेडकर हे होते. आणि डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर बी एन राव यांच्या सहकार्यातून आणि इतर सर्व सदस्यांच्या सहभागातून ह्या घटनेची निर्मिती झालेली आहे. ह्या घटनेची निर्मिती होत असताना एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे. आपण असं समजतो की घटनेचं पुस्तक म्हणजेच राज्यघटना आहे काय, तर घटनेचं पुस्तक म्हणजे राज्यघटना हे तर मान्यच आहे. आम्ही कायद्याचे विद्यार्थी त्याच्यातनं शिकवतो किंवा माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय जे घटनेचं पुस्तक पाहतं हे खरं पाहता आपल्या समोरची राज्यघटना. पण मित्रांनो, विशेष करून तरुण मित्रांना मी असं सांगू इच्छिन की ही भारताची राज्यघटना हे त्याचं हे प्रिंटेड स्वरूप आहे, हे त्याचं तांत्रिक स्वरूप आहे. भारताची खरी राज्यघटना ही मूळ स्वरूपात हस्तलिखित आहे आणि भारताची जी ही हस्तलिखित राज्यघटना आहे त्याच्या दोन प्रती आहेत, एक इंग्रजीमध्ये आहे दुसरी हिंदीमध्ये आहे. आणि अशा ह्या हस्तलिखित ज्या प्रती आहेत त्या हस्तलिखित प्रती सध्या संसदेच्या सभागृहाच्या म्युझियममध्ये हिलियम वायू त्यात सोडून त्यामध्ये त्या पॅक करून ठेवलेल्या आहेत, त्या हवाबंद पेटीच्या मध्ये ठेवलेल्या आहेत की या चिरायू संघराज्याची ही चिरायू राज्यघटना ही चिरायू राहिली पाहिजे, कायमस्वरूपी जतन करण्यात आली पाहिजे. हे जे हस्तलिखित आहे त्याची ही अत्यंत उद्बोधक अशी गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या सर्व भारतीयांना अभिमानपूर्वक हे माहिती पाहिजे की आपली जी राज्यघटना शब्दबद्ध करण्यात आलेली आहे
जी राज्यघटनेचं सगळा ड्राफ्ट आपल्या ह्या वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तीने केले आहे, ज्येष्ठ व्यक्तींनी केलेलं आहे. जेव्हा ती राज्यघटना लिहायची वेळ आली तेव्हा ती कॅलिग्राफी इटॅलिक स्टाईलनं लिहावी असं ठरलं. जेव्हा ही राज्यघटना इटॅलिक स्टाईलनं इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये लिहावी असं ठरलं तेव्हा अशा व्यक्तीचा शोध सुरू झाला. आणि अशा व्यक्तीचा शोध सुरू झाल्यानंतर प्रेम बिहारी राईजादा या व्यक्तीला घटना समितीनं या कामासाठी नेमायचं ठरवलं. प्रेम बिहारी राईजादा या व्यक्तीला जेव्हा हे काम देण्यात आलं त्यांचं एकूण कर्तबगारी बघून, त्यांचा इतिहास बघून, त्यांची लिखाणाची पद्धत बघून सर्वांना पसंत पडलं की हा योग्य माणूस आहे, इज द राईट पर्सन. जेव्हा असं ठरलं की यांच्याकडून हे काम घ्यावं तेव्हा त्या विद्वान गृहस्थानं ह्या घटना समितीच्या ज्येष्ठ सदस्यांना, ज्यामध्ये बाबू राजेंद्र प्रसाद होते, ज्यामध्ये डॉक्टर आंबेडकर होते, ज्यामध्ये डॉक्टर बी एन राव होते, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, ज्यामध्ये वल्लभभाई पटेल होते, आणि इतकी ज्येष्ठ मंडळी त्यात असताना या व्यक्तीनं तीन अटी घातल्या. त्यांनी सांगितलं मी हे सगळं करेन पण माझ्या तीन अटी आहेत. विचार करा, एक सामान्य लिहिणारा माणूस की जो आता अजरामर झालेला आहे त्यांनी इतक्या ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या अटी घातल्या आणि मग त्यांच्या अटी त्यांनी आधी ऐकून घेतल्या. त्याची पहिली अट होती प्रेमबिहारी रायजादा यांची की मी यासाठी कोणतंही मानधन स्वीकारणार नाही, आय विल नॉट ऍक्सेप्ट एनी ऑनोरेरियम. पण त्यांनी ती अट मान्य केली, चला करतायत, सद्भावनेने करतायत, देशभक्ती भावनेने करतायत. मग त्यानं दुसरी अट विचारली आणि मग त्यांनी सांगितलं की मी हे सगळं करेन, माझा वेळ देईन, परंतु त्यासाठी मी या राज्यघटनेच्या जो मसुदा आहे हस्तलिखित आहे त्याच्या प्रत्येक पानावर सही करेन. आपणाला मी सांगतो की ह्या राज्यघटनेच्या हस्तलिखित राज्यघटनेची 251 पाने आहेत. या प्रेमबिहारी रायजादा यांनी मूळ घटनेच्या जी अजून पार्लमेंटमध्ये आहे त्याच्या प्रत्येक पानावरती स्वतःची सही केलेली आहे आणि त्यांनी ती कंडिशन घातलेली होती. मग त्यांना विचारलं झाले तुमच्या दोन कंडिशन, त्यांनी तिसरी कंडिशन सांगितली आणि प्रेम बिहारी रायजादा असं म्हणाले की मी जेव्हा ही सगळी राज्यघटना हाताने हस्तलिखित लिहून काढेल तेव्हा त्याच्या शेवटच्या पानावरती माझ्या आजोबांचं म्हणजे राम सक्सेना यांचं नाव लिहिण्याची मला परवानगी द्या. पहिल्या दोन अटी आपण समजू शकत होतो, घटना समितीचे सदस्य समजत होते. त्याने त्याला विचारलं की तुमच्या आजोबाचं नाव लिहायचं कशासाठी, आणि त्याने सांगितलं की मी अगदी लहान असताना 3-4 वर्षाचा असताना माझी आई आणि वडील दोघंही वारले, मी पोरका झालेलो होतो आणि त्यानंतर हे जे माझे आजोबा आहेत त्या आजोबांनी माझं संगोपन केलेलं आहे, माझं संवर्धन केलेलं आहे, मला वाढवलं आहे, शिकवलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी या कार्यासाठी सक्षम आहे. अशा आजोबाची आठवण म्हणून घटनेच्या शेवटच्या पानावरती मला त्यांचं नाव लिहिण्याची परवानगी द्या. मित्रांनो, ह्या लेखकाच्या किंवा ज्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे त्यांचं आठवण आज ही घटनेसोबतच आज रामर राहणार आहे. घटना लिहिणारा माणूस प्रत्येक पानावरती सही करतो आहे आणि शेवटी आपल्या आजोबांचं नाव लिहितो आहे. अशा रीतीनं त्यांनी घटनेची ही सर्व पानं लिहून काढली, 251 पानं लिहून काढली. हिंदी आणि इंग्लिश व्हर्शन त्या घटनेचं लिहून तयार आहे. आता आपल्याला असं नेहमी वाटतं किंवा आपण विद्यार्थी म्हणून पाहतो घटनेचं पुस्तक म्हणजे अंतिम आहे का? मित्रांनो, असं नाही. मूळ राज्यघटना या स्वरूपात नाही, कंटेंट्स म्हणजे त्यातल्या तरतुदी अशाच आहेत, मात्र घटनेचं जे मूळ पुस्तक आहे ते असं नाही. त्या घटनेच्या पुस्तकामध्ये जे आपण जर का पाहिलं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील आचार्य नंदलाल बोस आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आर्ट वर्क केलेलं आहे. भारताचा 4000 वर्षाचा इतिहास या घटनेच्या पानामधून आपल्याला दिसतो. या कंटेंटच्या भोवती जी वेरबुट्टी काढलेली आहे त्यामध्ये शिवाजी महाराज आहेत, त्यामध्ये अकबर आहेत, त्यामध्ये विवेकानंद आहेत, त्यामध्ये हिमालय आहे, त्यामध्ये आपले वाळवंट आहेत, त्यामध्ये आपला समुद्र किनारा आहे. भारतातल्या सर्व चांगल्या गोष्टी, अनंत गोष्टी ह्या घटनेच्या 251 पानामध्ये आहेत. त्यांची चित्र आणि त्यांच्याविषयीचे ते माहिती त्या वेलबुट्टीच्या द्वारे दाखवलेली आहे. म्हणजेच या घटनेच्या सोबत आपण नेहमी जे म्हणतो आमचा इतिहास आहे, तर नुसते घटनेचे पानं किंवा घटनेचे शब्द म्हणजे इतिहास नव्हे, ह्या घटनेच्या सोबत काय आहे तर अशा प्रकारे भारताचं रिच हेरिटेज, आपला हा जो भूतकाळ आहे
अत्यंत समृद्ध असा आपला जो भूतकाळ होता हा त्या पानांच्या मधून उलगडतो मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला या दिनी स्वातंत्र्य दिनी माहिती पाहिजे की भारताचा हा समृद्ध इतिहास शब्दातून तर व्यक्त झालेलाच आहे, मात्र ते जे आचार्य नंदलाल बोस होते त्यांनी तो अशा प्रकारे त्यांच्या त्या कृतीतून आर्टमधून व्यक्त केलेला आहे. ही खरी भारताची मूळ राज्यघटना अशा पद्धतीनं लिहिलेली आहे. भारताचं प्रियंबल आपण नेहमी पाहतो, त्या प्रियंबलच्या भोवतीची चौकट सुद्धा त्या कलाकाराने अत्यंत सुंदर पद्धतीनं वेलबुट्टीच्या द्वारे निर्माण केलेली आहे. अशी ही भारताची राज्यघटना निर्माण झालेली आहे. भारताची ही जी राज्यघटना आपण असं पाहिलं, शेवटी ती राज्यघटना तयार झाली. आणि जेव्हा राज्यघटना तयार झाली आणि 25 नोव्हेंबर 1949 ला सगळे घटनेचे सदस्य जमा झाले आणि मग त्या दिवशी घटनेचे सदस्यांनी ह्या राज्यघटनेवरती आपापल्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. जेव्हा अशा प्रकारच्या स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा ह्या राज्यघटनेवरती 284 सदस्यांनी आपल्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. या स्वाक्षऱ्या करत असताना त्याच्यावरती जी पहिली सही आहे ती सही होती बाबू डॉक्टर राजेंद्र प्रसाद, की जे भारताचे नंतरचे पहिले राष्ट्रपती झाले आणि ह्या घटना समितीचे ते कायमस्वरूपी अध्यक्ष होते. त्यांची या दस्तावरती, या ऐतिहासिक दस्तावरती, या घटनात्मक दस्तावरती पहिली सही झालेली होती. आणि त्याच्यावरती जी सगळ्यात शेवटची सही करण्यात आली ती फिरोज गांधी म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचे दामाद म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती यांची त्यावरती शेवटची सही होती. अर्थात त्यावरती प्रेम बिहारी रायजादा यांच्या सह्या होत्याच होत्या, कारण त्यांनी तर सगळ्याच पानावरती सह्या केलेल्या होत्या. अशा प्रकारे अशा प्रकारची राज्यघटना ही नुसती समृद्ध नाही, जगातली एक आघाडीच्या राज्यघटनेपैकी नाही, तर त्याशिवाय ही राज्यघटना म्हणजे त्याच्या पानापानातून भारताचा 4000 वर्षाचा वैदिक इतिहास दाखवते आहे. यासोबतच ह्या घटनेच्या निर्मितीची खूप वैशिष्ट्ये आहेत, मात्र वेळेच्या रिस्ट्रिक्शनमुळे वेळेमुळे मी त्यातले काही नमुने आपल्यासाठी माहितीसाठी सांगतो. जगामध्ये 2 लोकशाही राष्ट्र प्रसिद्ध आहेत, त्या दोघांची 2 टोकं आहेत, एक अमेरिकन पद्धती आणि दुसरी इंग्लिश पद्धती. दोन्ही लोकशाही पद्धतीचे राष्ट्र आहेत, मात्र त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. एकीकडे पार्लमेंट सुप्रीम आहे, अंतिम आहे, तर दुसरीकडे राजा किंवा राणी सुप्रीम आहे. एकीकडे लिखित, खूप लिखित अशी राज्यघटना आहे आणि दुसरीकडे अलिखित अशी राज्यघटना आहे. अशा लिखित आणि अलिखित राज्यघटनांच्या जर का आपण इतिहास पाहायचा ठरवलं तर जेव्हा अमेरिकन संघराज्याची निर्मिती झाली त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची घटना समिती नेमलेली होती. त्या घटना समितीला अमेरिकेमध्ये द कॉन्स्टिट्यूशनल काँग्रेस असं नाव दिलेलं होतं. या कॉन्स्टिट्यूशनल काँग्रेस या समितीनं किंवा घटना समितीनं जेव्हा ती राज्यघटना तयार केली त्यामध्ये 50 सदस्य होते. मित्रांनो आश्चर्य वाटेल, जी सगळ्यात समृद्ध अशी राज्यघटना समजली जायची तोपर्यंत त्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एकही स्त्री सदस्य निवडलेला नव्हता. आणि स्त्री सदस्याशिवायच जगातली अशा प्रकारची राज्यघटना तयार झाली. मात्र भारताची राज्यघटना तयार होत असताना या घटना समितीमध्ये 15 स्त्रियांना भगिनींना स्थान दिलेलं होतं. वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, पारतंत्र्यात असून सुद्धा लोकांची गळचेपी झालेली होती, वंचित समाज होता, शिक्षणाचा अभाव होता, आर्थिक परिस्थिती बेताची होती, दारिद्र्य होतं, ब्रिटिशांनी आपलं बऱ्यापैकी समृद्धता हिरावून घेतलेली होती, तरी सुद्धा आपल्या घटना समितीमध्ये आश्चर्य मांडलं जातं 15 भगिनींचा समावेश केलेला होता. आणि अशा 15 भगिनींच्या मध्ये आणखी आश्चर्य असं आहे की एका आमच्या दलित भगिनींचाही समावेश केलेला होता, तसंच एका मुस्लिम भगिनीचाही समावेश केलेला होता. आणि एवढंच नव्हे तर या ज्या आमच्या मुस्लिम भगिनी किंवा दलित भगिनी होत्या यांनी तर ह्या घटना समितीमध्ये अत्यंत कार्यरत होत्या, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं होतं. त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या ह्या राज्यघटनेमध्ये आणि घटनेच्या त्या कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये दिसून येतात. त्या आमच्या भगिनींच्या पैकीच एक भगिनी जी आहेत त्या भगिनीने एक स्टेटमेंट केलेलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की भारताची राज्यघटना तयार होत असताना डॉक्टर आंबेडकरांचं जे त्याच्याशी कॉन्ट्रीब्युशन आहे,
डॉक्टर आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे त्याचं वर्णन त्यांनी फार सुंदररित्या केलेलं आहे. ते असं म्हणतात की भारताची राज्यघटना तयार होत असताना अशा प्रकारचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे की जसं भगवद्गीतेच्या पानापानातून आपल्याला घटना भगवद्गीता वाचत असतानाच श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण दृश्य होत असतात, त्यातील विविध ओळी ओव्या त्यातील विशिष्ट दाखले भगवद्गीतेतले ज्याला व्हर्सेस असं म्हणतात त्याच्यातून हे सगळं व्यक्त होत आहे. आपल्याला असं वाटतं भगवद्गीता वाचताना अरे आपल्याला समोर भगवान श्रीकृष्ण दिसत आहेत का. तसं त्या आमच्या भगिनी म्हणतात की ह्या घटनेची जर का आपण पानं वाचायला सुरुवात केली, पानं चाळायला सुरुवात केली, तर घटनेच्या प्रत्येक तरतुदीतून घटनेच्या प्रत्येक पानातून आपले डॉक्टर बी आर आंबेडकर आपल्याला दृश्य होत आहेत. किती सुंदर वर्णन आमच्या त्या घटना समितीच्या त्या भगिनीने केलं आहे. खरं पाहता आपणा सर्वांना हा इतिहास माहिती पाहिजे. अलीकडे तर असं म्हटलं जातं की जर का तुम्हाला चांगला न्यायाधीश न्यायमूर्ती व्हायचा असेल तर तुम्ही चांगला वकील असला पाहिजे, आणि चांगला वकील व्हायचा असेल तर तुम्ही चांगला प्राध्यापक आणि चांगला विद्यार्थी असला पाहिजे. आणि म्हणून भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉक्टर रोइंगटन नरीमन साहेब यांनी त्यांच्या एका कॉलेजमधील भाषणामध्ये सांगितलं होतं. रोइंगटन नरीमन सर असं म्हणाले की भारताच्या राज्यघटनेचा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा खरा तुमच्या सिलेबसचा भाग पाहिजे. अकॉर्डिंग टू हिम दिस शुड बी इन्क्लुडेड इन द करिक्युलम ऑफ द लॉ सिलेबस. त्यांचं म्हणणं असं होतं जर का कोणत्याही कायद्याच्या तरतुदी समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला प्रथम त्याचा पास्ट किंवा इतिहास समजला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ह्या राज्यघटनेचा पास्ट किंवा त्याचा इतिहास समजणार नाही, त्याच्या निर्मितीचा इतिहास समजणार नाही, तोपर्यंत आम्हाला ही जे घटना लिहिलेली आहे त्याचं संपूर्ण ज्ञान होणार नाही. या घटनेतील सर्व तरतुदींचं ज्ञान होण्यासाठी आम्हाला हे आवश्यक आहे. घटना समितीमध्ये झालेली ही चर्चा आम्ही सगळ्यांनी समजावून घेतली पाहिजे आणि मग आम्हाला ही राज्यघटना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कळेल. अगदी छोटीशी गोष्ट घेऊया. उदाहरणार्थ आपल्या राज्यघटनेची सुरुवात होते आपल्या प्रस्ताविकेनं म्हणजे प्रियांबलनं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी 8वी-9वीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे आहे आणि त्यात म्हटलेलं आहे वी कॉमा द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल हे याचा बेस आहे. वी द पीपल हा जो बेस आहे हे कुठून घेतला आपण? घटना समितीनं घटना तयार करत असताना मित्रांनो जगातील सगळ्या घटनेचा अभ्यास केला. सर्व देशांच्या तेव्हा अस्तित्वात असलेल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास केला आणि सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून त्या त्या घटनेमध्ये नेमकं काय चांगलं आहे, आपल्या हिताचं काय आहे ते सर्व घेतलं. त्याच्यावरती घटना समितीमध्ये अनेक तास काही महिने चर्चा व्हायची आणि मग त्याच्या सर्व गोष्टी तपासून ते आपल्याला हवं किंवा नको याची चर्चा होऊन अंतिम निर्णय व्हायचा. मग असा अंतिम निर्णय होत असताना घटनेची सुरुवात कशी करायची, घटनेच्या प्रस्ताविकेची सुरुवात कशी करायची, कोणी कोणाला दिलं काय सांगायचं. नेहमी राज्यघटना कोणीतरी देत असतं. आज आपण पाहतो आपल्याला विविध कायदे दिलेले असतात. कोण देतो? पार्लमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्राचं कायदे मंडळ. घटना अशी दिलेली नाही. जर का भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आपण जर का पाहिली, प्रियांबल जर का आपण पाहिलं, त्याच्यातनं काय दृश्य होतं मित्रांनो? त्यात असं दृश्य होतं त्या प्रस्ताविकेची पहिली ओळ आहे वी द पीपल ऑफ इंडिया आणि शेवटची ओळ आहे वी डू हिअर बाय अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ धिस कॉन्स्टिट्यूशन. आम्ही भारतीय लोक. आणि काय झालं? आम्ही आमची ही राज्यघटना स्वतःच तयार केली, ती स्वतःच मान्य केली आणि स्वतःच स्वतःला देऊन टाकली. इथे बाहेरचा कोण देणारा नाही. इतर देशाने आम्हाला त्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्हीच तयार केली, आम्हीच मान्य केली आणि आम्हीच आम्हाला देऊन टाकली. यातली मित्रांनो पहिली ओळ आपण कुठून घेतली हे आपल्याला समजलं पाहिजे आणि याचा इतिहास त्या घटना समितीमध्ये दिसतो. खरं पाहता ही जी वी द पीपल ही जी गोष्ट आहे ही एका कवितेची आहे. एका इंग्लिश कवीनं अमेरिकेतल्या कवीनं याच्यावरती जेम्स विल्सन नावाचा एक कवी होता. जेम्स विल्सन या कवीनं या प्रकारची एक कविता लिहिलेली होती आणि त्या कवितेतून अमेरिकन राज्यघटनेमध्ये वी द पीपल असे शब्द प्रयोग घेण्यात आले. म्हणजे आधी विल्सन
मग अमेरिकन राज्यघटना आणि मग भारतीय राज्यघटना. आपल्या भारतीय राज्यघटनेची रचना करत असताना आपल्या घटना समितीच्या ज्येष्ठ आणि विद्वान सदस्यांनी यावर चर्चा केली, खल केला आणि त्यांच्या त्या चर्चेतून आणि त्या समुद्र मंथनातून हे शब्द बाहेर पडले आणि ते इतिहास झाले. वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्दप्रयोग अशा रीतीनं आले. आणि मग आपण त्या घटना समितीच्या सर्वांनी ठरवलं, अरे सुरुवात याच शब्दाने करूया, वी द पीपल ऑफ इंडिया. मग अशा अनेक तरतुदी आहेत मित्रांनो, ज्याचा सोर्स किंवा ज्याचा स्रोत कुठल्या तरी चांगल्या राज्यघटनेमध्ये होता. आपण जगातल्या सगळ्यात चांगल्या राज्यघटना घेतल्या, त्याचा अभ्यास केला आणि मग त्याच्यातून चांगलं ते घेतलं. उदाहरणार्थ घटनेची निर्मिती होताना घटनेची तज्ज्ञ लोक समजतात, त्या घटनेमध्ये एक शब्दप्रयोग असतो, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही अमेरिकन राज्यघटनेतली पद्धत आहे. जेव्हा भारताची राज्यघटना तयार होत होती, आपलं संविधान तयार होत होतं, तेव्हा खुलाशेवर चर्चा झाली की आम्ही सुद्धा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ घ्यायची का. जवळजवळ एकमत झालेलं होतं. मात्र शेवटी घटना समितीच्या ज्येष्ठ सदस्यांनी जपानची राज्यघटना आणली आणि त्या जपानची राज्यघटना पाहिली, त्यातलं कलम 31 पाहिलं आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं हे ड्यू प्रोसेस त्यांनी नाकारलेलं होतं, टाळलेलं होतं आणि त्याच्याऐवजी शब्द घेतले होते इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आणि म्हणून जर का आपण भारताची राज्यघटना पाहिली तर आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असे शब्द प्रयोग केलेले नाहीत, त्याऐवजी आपण काय शब्द प्रयोग केलेले आहेत, एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, हे शब्द प्रयोग आपण अमेरिकन राज्यघटनेत केलेत. आपण आयरिश राज्यघटनेचा अभ्यास केला, आयर्लंडच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि जगातल्या ह्या विविध अशा प्रकारच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी घेतली. राज्यासाठी जे, सरकारसाठी जे, गव्हर्नमेंटसाठी जे मार्गदर्शक तत्व असावेत, त्यांनी कसा कारभार करावा याची तत्व आपण तिथून घेतली. जे मूलभूत हक्क आहेत ज्यावरती आज आपण बोलू शकतो किंवा भारतामध्ये राहू शकतो, आपल्याला विविध मूलभूत हक्क प्राप्त झालेले आहेत, कुठून आले हे फंडामेंटल राईट्स. आणि हे जे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क आहेत मित्रांनो, आपण हे अमेरिकन राज्यघटनेतून घेतले. या फंडामेंटल राईटसाठी तर आपल्या ह्या घटना समितीनं अनेक महिने घालवलेली होती. त्यांना माहिती होतं जोपर्यंत भारतीयांना अशा प्रकारचे मूलभूत हक्क असणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाची लोकशाही राहणार नाही. आणि म्हणून मूलभूत हक्क आणि पार्ट 3 आपल्या राज्यघटनेतला हा याचा मूळ गाभा आहे असं समजलं जातं. आपण अमेरिकन राज्यघटनेत घेतलं एवढंच कशाला. जगात आतापर्यंत सर्वात नोटोरियस किंवा कुप्रसिद्ध कोण असेल तर ॲडॉल्फ हिटलर होता. त्याने आपल्याला माहिती आहे अनेक लोकांना, निरपराध लोकांना बळी दिलेलं होतं. ह्याच अडॉल्फ हिटलरच्या जर्मन कॉन्स्टिट्यूशन मधून आपण काही तत्व घेतलीत, म्हणजे थोडक्यात आपण चांगल्याचं घेतलंच घेतलं, वाईटांच्या मधलं सुद्धा आपण चांगलं घेतलं. आणि त्या वाईटांच्या मधलं चांगलं घेत असताना आपल्या राज्यघटनेत असलेले आपण जे इमर्जन्सी विषयीच्या तरतुदी पाहतो, जेव्हा कोणत्याही कारणामुळे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येतं अशा वेळेस काय करायला पाहिजे, त्यासाठी आपल्या घटनेमध्ये कलम 352 ते 360 अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. या तरतुदीचा अभ्यास करताना त्याचा जो बेस होता तो होता अडॉल्फ हिटलरची ती जर्मन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपण त्यातल्या सुद्धा काही तरतुदी आपल्याला सुटेबल अशा घेतलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेवरती मित्रांनो नेहमी टीका व्हायची सुरुवातीला. ती टीका अशी व्हायची की भारतीय राज्यघटना ही बॉरोड कॉन्स्टिट्यूशन आहे, दिस इज अ कॉन्स्टिट्यूशन विच इज बॉरोड फ्रॉम व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. आणि मग त्याला एका भारतीय विद्वान माणसाने खूप सुंदर वर्तन उत्तर दिलंय, तो म्हणतो असेल का आमची बॉरोड कॉन्स्टिट्यूशन, काय पर्पज होता आमचा, कशा प्रकारची राज्यघटना असावी, भारतीय नागरिकांच्या हक्काचं योग्य रीतीनं आम्ही संरक्षण करू शकू, संवर्धन करू शकू, ही आमची आवश्यकता होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय आवर कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन प्रिपेअर्ड सो एज टू सर्व द नॅशनल इंटरेस्ट इन द बेस्ट मॅनर, हे आमचा उद्देश आहे. त्या उद्देशाला पोहोचण्यासाठी आम्ही विविध मार्गांचा अवलंब केला आहे आणि त्याच्यातूनच अशा राज्यघटनेची आम्ही निर्मिती केलेली आहे. मित्रांनो ही भारताची राज्यघटना करत असताना विविध तरतुदी विविध ठिकाणावरून आपण घेतल्या होत्या. अशा विविध तरतुदी विविध ठिकाणावरून आपण जेव्हा घेतल्या तेव्हा जे आपण पाहिलं की ह्या तरतुदी करत असताना एकदा स्वातंत्र्यानंतर ही राज्यघटना झाल्यानंतर एक सुंदर डायलॉग सांगितला जातो नेहमी घटनेमध्ये, तो अभ्यास करणाऱ्याला मार्गदर्शक असतो. इंग्लंडचे तेव्हाचे यशस्वी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल आणि भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान,
ह्या दोघांच्या दरम्यान एकदा एक चर्चा घडली होती. आणि त्या चर्चेच्या दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी अत्यंत मोठेपणाने त्यांना सांगितलं, बघा म्हणे चर्चिल, तुमच्याकडची राज्यघटना आहे, बघा तुमच्याकडे लिखित राज्यघटना नाही. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या इंग्लंडमध्ये लेखी राज्यघटना नसावी, त्याचे मूलभूत हक्क लेखी नसावेत. आणि मग त्याला उत्तर देताना चर्चिलनं, चर्चिल आपल्याला माहिती आहे अत्यंत विटी माणूस होता, अत्यंत हजार जबाबी म्हणून तो प्रसिद्ध होता, त्या चर्चिलला नेहरूंनी हात घातल्याबरोबर किंवा डिवसल्याबरोबर त्यांनी दिलेलं उत्तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे आज लागू पडतं आहे. त्यांना चर्चिलने उत्तर दिलं म्हणे, नेहरूजी लुक हियर, कॉन्स्टिट्यूशन नीड नॉट बी ऑलवेज इन द रिटन वर्ड्स, डेमोक्रेसी शॅल नॉट बी ऑलवेज डिपिक्टेड इन द वर्ड्स, इट शुड बी बट टू बी ट्रू डेमोक्रॅटिक इट शॅल गो इन टू युअर ब्लड. जर का तुम्हाला लोकशाही योग्य पद्धतीनं रुजवायची असेल, तिचं संवर्धन करायचं असेल, तर नुसती कागदात पेपरवरती लिहून चालणार नाही, ती तुमच्या रक्तात गेली पाहिजे, तुमच्या स्वभावात असली पाहिजे आणि तुम्ही स्वतःला तसं मोल्ड करून घेतलं पाहिजे, असं त्यांनी उत्तर दिलंय. आज आपण जर पाहिलं तर ह्याचीच आपल्याला जरुरी आहे. राज्यघटना लिहिल्यानंतर एक अत्यंत वेगळा प्रसंग घडलेला होता मित्रांनो. जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बी आर आंबेडकर हे प्रथमपासून एकत्र काम करायचे. देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आंबेडकर साहेबांना कायदेमंत्र्याचं स्थान देण्यात आलेलं होतं. त्यांनी एकदा संसदेच्या बाहेर भाषण करत असताना सांगितलं, मला असं वाटतं मीच इतक्या कष्टानं केलेली राज्यघटना ही जाळून टाकावी काय. आपल्याला ही आश्चर्य वाटेल, ज्या आंबेडकरांनी ह्या राज्यघटने निर्मितीसाठी आपलं आयुष्य वेचलं, आपल्या आयुष्यातील मुख्य काळ त्यांनी दिला, रात्रंदिवस त्यासाठी राबले, त्याच माणसाला असं का वाटावं, त्याने असं वक्तव्य का करावं. त्यानंतर जेव्हा संसद सुरू झाली तेव्हा त्या संसदेमध्ये जानेवारी 1955 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये एका सदस्यांनी पार्लमेंटच्या सभागृहामध्ये त्यांना प्रश्न विचारला, लोकसभेच्या सभागृहामध्ये त्यांना प्रश्न विचारला, म्हणे डॉक्टर आंबेडकर तुमच्यामुळेच राज्यघटना, तुमच्यासारख्या विद्वान माणसाने असं स्टेटमेंट करताना काहीतरी कारण असलं पाहिजे, वी जस्ट डिझायर टू नो इट, आम्हाला माहिती हवं आहे की तुम्ही का असं उद्वेगानं बोललो असाल. आणि आंबेडकरांनी दिलेलं उत्तर मित्रांनो, तेव्हा बरोबर होतं का नाही माहिती नाही, आज तर आज तर 100% खरं वाटतं आहे. काय म्हणाले आंबेडकर बघूया. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले, मराठीत सांगतो त्याचा सगळा अर्थ, ते असं म्हणाले, आम्ही सगळ्यांनी मिळून, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून अत्यंत कष्टाने एक देवालय बांधलं होतं, देवघर तयार केलेलं होतं. आम्ही ठरवलं होतं की त्यामध्ये आपल्या देवाची देवतेची मूर्ती आपण स्थापित करूया. पण अशा देवतेची मूर्ती स्थापित करायच्या ऐवजी त्यामध्ये एका राक्षसाची एका असुराची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. मग आता हे देऊळ ठेवून काय फायदा आहे, हे देऊळ पाडलेलंच बरं, आम्ही काय त्या राक्षसाची पूजा करायची का. म्हणजे थोडक्यात देवालय आणि देवालयात असलेली मूर्ती या संबंधाने त्याने केलेलं वाक्य, त्याने केलेलं हे स्टेटमेंट आपण वेगळ्या अर्थानं समजावून घेतलं पाहिजे. सभागृह सुन्न झालेलं होतं मित्रांनो. त्याने असं सांगितलं की आम्ही कशासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, की ज्याद्वारे ह्या राज्यघटनेतून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा निर्माण व्हाव्यात की त्यांनी देशभक्तीचं आणि देशहिताचं काम करावं. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं माननीय आंबेडकरांचं, डॉक्टर आंबेडकरांचं, आम्ही केलं हे सगळं, पण आम्ही हे सगळं करत असताना काय झालं, तर चांगल्या अर्थाने आम्ही राज्यघटना निर्माण केली. त्यांचं फार सुंदर म्हणणं होतं, अ गुड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ बॅड पीपल इज वेस्ट, अँड बॅड कॉन्स्टिट्यूशन ऑर ॲव्हरेज कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ द गुड पीपल इट वर्क्स वेल. म्हणजे राज्यघटना कशी आहे हे महत्वाचं आहेच, पण कमी जास्त चांगली नसली असली तरी सुद्धा जर का आपले कारभारी करते हे जर का योग्य असतील तर काय होईल, मग त्या राज्यघटनेतून देशाचं हित साधेल. त्यांना थोडक्यात जे पार्लमेंट आहे, जी संसद भरली होती, ते निवडून आलेले होते, ते ज्या पद्धतीनं कार्य करत होते ती कार्यपद्धतीवर आंबेडकरांनी आपली नाराजी अशा ऐतिहासिक शब्दात व्यक्त केलेली होती.
आणि म्हणूनच आज सुद्धा आपलं सर्वोच्च प्राधान्य याला असलं पाहिजे की भारतीय लोकांनी, भारतीय राज्यकर्त्यांनी, सर्वांनी मिळून आपल्या ह्या राज्यघटनेचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे आणि हे पावित्र्य सांभाळूनच आपण पुढचं काम केलं पाहिजे. खरं ही आत्ता काळाची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. भारताची राज्यघटना तयार होत असताना आपण पाहिलं की ती राज्यघटना प्रेमबिहारींनी, रायजादा यांनी 251 पानावरती लिहिली. तेव्हा त्या राज्यघटनेचं जे वजन होतं ते होतं 3.75 किलोग्रॅम्स. आणि ह्या राज्यघटनेसाठी त्यांना त्या सध्याच्या पार्लमेंट हाऊसमध्ये बसायला एक स्वतंत्र खोली किंवा एक भाग देण्यात आलेला होता. त्यालाच आता द कॉन्स्टिट्यूशन क्लब या नावाने ओळखलं जातं स्वातंत्र्यानंतर. ही सगळी राज्यघटना होत असताना आपल्याला माहिती आहे, आपण आता ध्वज फडकवत आहोत आज, त्या ध्वजामध्ये आपण ते चक्र निवडलेलं आहे. हे सर्व रंग निवडत असताना आणि चक्र निवडत असताना त्याचा पूर्ण चर्चा खल तिथे झालेला होता आणि त्याच्या मागची कारण मीमांसा लक्षात घेऊनच हे करण्यात आलेलं होतं. अशोकाच्या कॅपिटलचं जे लायन चक्र होतं तोच चक्र, त्यांच्यावरचं जे एम्ब्लेम चक्र होतं ते आपण निवडलं आणि आपल्या झेंड्यावरती ठेवलेलं आहे. एवढंच नव्हे तर भारताची राज्यघटना तयार होत असताना एक खूप इंटरेस्टिंग, खूप मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आलेला होता. ही राज्यघटना करताना आपण असं म्हणावं का, इन द नेम ऑफ द गॉड, देवाला साक्षी ठेवून आम्ही ही राज्यघटना करत आहोत, त्याच्यावरती प्रचंड खल झाला. ही चर्चा होत असताना त्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे, घटना समितीचे ज्येष्ठ सदस्य एच व्ही कामत होते. त्यांनी सुद्धा ह्या घटना समितीमध्ये अत्यंत सुंदर सहभाग नोंदवलेला होता आणि त्यांनी हा असा प्रकारचा प्रस्ताव मांडला की खरंच पाहता हे इट शुड बी इन द नेम ऑफ द गॉड. मात्र त्यावरती खूप चर्चा झाली. त्यांनी उदाहरण दिलं, दाखला दिला की जर का आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशन जर पाहिली तर त्या आयरिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन द नेम ऑफ द गॉड याचा उल्लेख आहे, मग आपल्याकडे का नको. आणि मग त्याच्यावरती खल झाला आणि मग आपल्याकडची ही जी सेक्युलर सिस्टीम आपल्याला आणायची होती, अशा प्रकारची धर्मविरहित संस्था आणायची होती आणि म्हणून शेवटी ते रद्द करण्यात आलं. म्हणजे थोडक्यात ह्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी इतिहास होता. आज आपण बघा, आपण असं म्हणतो की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ह्या हिंदी राष्ट्रभाषेला दक्षिणेकडील अनेक प्रांतांचा ठाम विरोध होता, त्याच्यावरती एकमत होत नव्हतं. आणि ह्या घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकर, मुरली मनोहर जोशी अशा तज्ज्ञ लोकांनी असं सुचवलं होतं, लेट संस्कृत बी द नॅशनल लँग्वेज. अनेक दिवस खल झाला आणि असं जवळजवळ ठरलं होतं की संस्कृत भाषा ही भारताची राष्ट्रभाषा असावी. मात्र त्यासाठी काही विरोध निर्माण झाले, ते होतच असतं सभाशास्त्राच्या नियमाप्रमाणे. ते विरोध लक्षात घेऊन शेवटी ही कल्पना सोडून देण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये शेवटी हिंदीला ते स्थान मिळालं. नाहीतर मित्रांनो, आज आपण सर्वजण, आपल्या पुढच्या पिढ्या आपण संस्कृतमध्ये बोललो असतो आणि संस्कृतमध्येच त्याचा उल्लेख झाला असता. यानंतर आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेनं काय केलं. असं म्हणतात की भारतीय राज्यविषयी बोलताना इट इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट अँड इट इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट. काय झालं नेमकं भारताच्या राज्यघटनेनं, विद्यार्थ्याला, विशेष करून कायद्याच्या विद्यार्थ्यांना, आमच्यासारख्या वकील विद्यार्थ्यांना हे फायद्याचं ठरेल. व्हाय इट इज ट्रान्सफॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट, कशाला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह, म्हणजे बदल घडवणारं, इफेक्टिव्ह बदल घडवणारं, मोठा ऐतिहासिक बदल घडवणारं. काय बदल घडवला? आणि मित्रांनो, हाच बदल झाला, देश स्वातंत्र्य होईपर्यंत ही भारताची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत आम्ही कोण होतो, आमचे आई वडील कोण होते, आपल्या पहिल्या पिढीचे जे लोक तेव्हा भारतामध्ये जिवंत होते, हयात होते, कोण होते ते? ते इंग्रजांची प्रजा होती. दे वर सब्जेक्ट ऑफ द सॉव्हरीन. या आधी सुद्धा भारतातील वेगळ्या राजवाड्यांच्या मध्ये राहणारे लोक हे त्या राजाची प्रजा असायचे. आज आपण भारताची प्रजा आहोत का? जर का आपण भारताची राज्यघटना वाचली तर पहिल्या काही चॅप्टरपैकीच सिटिझनशिप हा एक चॅप्टर आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, वी आर सिटिझन्स ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक आहोत, भारताची प्रजा नाही. हा जो ऐतिहासिक बदल आपल्या जीवनामध्ये घडवला आहे मित्रांनो, हा कोणी घडवला? तर ह्या घटना समितीनं घडवला आणि तो राज्यघटना याच्या मार्फत घडवलेला आहे. दुसरं म्हटलं जातं, दिस इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट, दिस इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. हे काही पुस्तक नाही, राज्यघटना हे कायद्याचं पुस्तक नाही, दिस इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. आणि भारताची राज्यघटना ह्या घटना समितीच्या ह्या ज्येष्ठ सदस्यांनी इतक्या सुंदर आणि इतक्या दूरचा विचार करून लिहिलेली आहे. इट इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, हे जिवंत असं दस्तऐवज आहे हा भारताच्या
त्या घटना समितीच्या इच्छेंचा ते घटना समितीतील बरेचसे सदस्य आता आज नसले तरी त्यांच्या इच्छा या रूपाने जिवंत आहेत. एका लेखकाने फार सुंदर सांगितले, ते असं म्हणतात की जर का खरंच त्या पार्लमेंट हाऊसमध्ये जिथे चर्चा झाली त्याचे जर का खांब बोलायला लागले तर काय होईल, तिथले खांब बोलायला लागले तर ह्या घटना समितीमध्ये घडलेला हा ऐतिहासिक डायलॉग, ऐतिहासिक चर्चा अशी स्पष्टपणे बाहेर ऐकायला येईल. ती जर ऐकायला यायची असेल जरीही ते आपण शब्द या अर्थाने घ्यायचं नसेल, शब्दशः त्या अर्थाने घ्यायचं नसेल, तर ते बोलतं म्हणजे काय, तर आपण सर्वांनी विशेष करून कायद्याच्या विद्यार्थ्यांनी काय अभ्यास केला पाहिजे की घटना समितीमध्ये काय चर्चा झाली, डॉक्टर नरिमन साहेबांना काय अपेक्षित होतं ते आपण पूर्ण करू शकतो काय. आणि म्हणूनच मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे, कायद्याच्या या करिक्युलममध्ये, कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय घातला पाहिजे. कमीत कमी नाही सर्वसामान्य माणसांना, तर कमीत कमी आमच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना तरी याचं संपूर्ण ज्ञान झालं तर आम्हाला राज्यघटना हा विशेष नीट समजेल. उदाहरण म्हणून सांगतो, असं नेहमी म्हटलं जातं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. काय आहे लिव्हिंग डॉक्युमेंट? जरी ते आम्ही 1949 मान्य केलेलं असलं तरी जशी परिस्थिती बदलेल तसा कायदा बदलला पाहिजे. बेंथम नावाचा एक ज्युरिस्ट किंवा कायदे पंडित होता, त्यांनी 1827 सांगितलं होतं की लॉ इज फॉर द सोसायटी, नॉट सोसायटी फॉर द लॉ. कायदा नेहमी समाजासाठी असतो, समाज कायद्यासाठी नसतो, समाजाच्या गरजा भागवण्यासाठी कायदा असला पाहिजे असं बेंथम साहेब म्हणतात. तेच का सूत्र आपण घटनेला लावलं तर काय झालं पाहिजे, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जी घटना निर्माण केली, सो एज टू सर्व द नॅशनल इंटरेस्ट इन द बेस्ट मॅनर. जर का भारतीय लोकांच्या हक्काचं असं संरक्षण करायचं असेल तर मग असं संरक्षण करण्यासाठी घटनेच्या तरतुदी पुरेशा पाहिजे होत्या. मित्रांनो, घटना एकदाच झालेली होती, पुन्हा पुन्हा भारतीय राज्य घटनेसाठी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आता अस्तित्वात येणार नाही. जर का एकदाच असेंब्ली येणार होती आणि त्या एकदाच अस्तित्वात आलेल्या घटना समितीला चिरायू असणारं चंद्र सूर्य असेपर्यंत, हे जग असेपर्यंत जर का हे घटना टिकणार असेल तर मग किती दूरदृष्टी असली पाहिजे. आमच्या ह्या विद्वान दूरदृष्टी असलेल्या घटना समितीच्या ज्येष्ठ विद्वान लोकांनी तोच अभ्यास केला आणि त्यांनी अशा प्रकारची घटना केली, जरी काळ बदलला, गरजा बदलल्या, तरी आमच्या पुढच्या पिढीना, तरुण पिढीना याच्यातून उद्बोधक असे अर्थ निघतील आणि ते घटनेचा तसा अर्थ लावू शकतील, त्या अर्थानं ही घटना आमच्या पुढच्या पिढ्यांच्या मध्ये सुद्धा अशा प्रकारे त्यांचा तो उद्देश सहन करू शकतो. ह्या भारतीय राज्यघटनेसंबंधानं आपल्याला एक 2-3 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. भारतीय राज्यघटनेचा जे कॉन्स्टिट्युएंट सल्लागार होते मित्रांनो, कोण होते? डॉक्टर बेनेगल नरसिंह राव. हे जे ग्रस्त होते त्या ग्रस्ताने ब्रह्मदेशाची राज्यघटना लिहिली होती. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय घटना तज्ज्ञ ज्यांनी भारताबाहेर जाऊन ब्रह्मदेशाची पण घटना लिहिली होती, ती शेवटी मान्य झाली होती, ते ह्या घटना समितीचे ज्येष्ठ कायदेशीर सल्लागार होते, घटनात्मक सल्लागार होते. हे बेनेगल नरसिंह राव हे या आधीसुद्धा जम्मू अँड काश्मीरमध्ये मंत्री राहिलेले होते. बेनेगल नरसिंह राव हे जेव्हा भारत स्वतंत्र झाला, राज्यघटना मान्य झाली, त्यानंतर भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जे हेगला असतं तिथे भारतातर्फे ते आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा नेमले होते. कधी कधी मित्रांनो आश्चर्यकारक असतं, कधी कधी ती दैवी देणगी असते, एकाच्या राव कुटुंबामध्ये 3 ज्येष्ठ व्यक्ती होऊन गेल्या. डॉक्टर बी एन राव कायमचं लक्षात राहणारं भारतीयांचं नाव आपण आता पाहिलं. घटना समितीचे सल्लागार, त्या आंतरराष्ट्रीय कोर्टातले भारताचे पहिले जज, आणि ह्या माणसानं भारताबाहेर जाऊन इतर देशाच्या घटना लिहिल्या, तो माणूस. त्यांचे जे बंधू होते ते होते, ते आहेत बी शिवाराव. या बी शिवाराव हे सुद्धा ज्येष्ठ घटना तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी 6 व्हॉल्यूममध्ये असलेलं असं घटनेच्या मेकिंग विषयीचं पुस्तक लिहिलंय. लॉ इन द मेकिंग जसं म्हणतात तसं कॉन्स्टिट्यूशन इन द मेकिंग यावरती मोठे 6 ग्रंथ लिहिलेत आणि त्यामध्ये हा सगळा इतिहास लिहून ठेवलेला आहे. एवढंच कशाला, राव कुटुंबाचे जे तिसरे बंधू होते ते त्या काळामध्ये, स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे ह्या सर्व लोकांनी आपल्या ह्या कर्तबगारीनं अशा प्रकारची राज्यघटनेची निर्मिती केली आहे. या संबंधाने जाता जाता असं सांगावं लागेल, ह्या राज्यघटनेचं पालकत्व कोणाकडे आहे? अनेक प्रकारचे खटले झाले, अनेक प्रकारचे वाद झाले, पार्लमेंटनी वेगवेगळ्या कायद्याच्या निर्मितीतून
याच्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला. इतकी सुंदर राज्यघटना कोणाच्या हातामध्ये असावी किंवा त्याचा वरती कंट्रोल कोणाचा असावा. शेवटी अनेक प्रकारचे निर्णय झाले तो आपल्या आजच्या चर्चेचा विषय नाही. मात्र शेवटी निर्विवादपणे ह्या घटनेचं पालकत्व आणि संरक्षकत्व हे शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडेच आहे असं निकालातून सिद्ध झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जर का ही घटना आपल्याला हवी असेल, राज्यघटना चिरायू व्हायची असेल, तर आपलं सर्वोच्च न्यायालय सुद्धा चिरायू असलं पाहिजे आणि मग ह्या घटनेचं पालकत्व माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे असलं पाहिजे. काय आहे हे सर्वोच्च न्यायालय याचा सुद्धा एक जाता जाता ओझरता आपण उल्लेख करूया आणि थांबूया. असं म्हटलं जातं की भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात होण्याआधी ते प्रथम 1950 सर्वोच्च न्यायालय झालं. त्याच्या आधी भारतामध्ये फेडरल कोर्ट होतं, ब्रिटिशकालीन फेडरल कोर्ट. त्या फेडरल कोर्टामध्ये शेवटचे जे न्यायाधीश होते ते होते ऑनरेबल जस्टिस M.H. कनिया. आणि मग ते जे कनिया साहेब होते ते तिथे सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश होते. भारत स्वतंत्र झाला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. कनिया साहेब भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश झाले. हे न्यायाधीश झाल्यानंतर तेव्हा एक माहिती म्हणून सांगतो, सुप्रीम कोर्टाचं नाव काम हे पार्लमेंटमधल्या काही भागामध्ये चालत होतं, त्यांना स्वतःची वेगळी जागा नव्हती. आणि आता असं ठरलं की सुप्रीम कोर्टासाठी एक वेगळं इमारत आणि वास्तू तयार झाली पाहिजे. आज जी आपण रोज TV किंवा प्रत्यक्षात पाहतो, डोम असलेली अशी सुंदर वास्तू जी निर्मिती झाली, ती निर्मितीची सुरुवात 1954 झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 29/10/1954 त्याचा फाउंडेशन किंवा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि 4/1958 ते काम पूर्ण झालं आणि ती देशाला लोक अर्पण करण्यात आली. ही जी वास्तू निर्माण करण्यात आली, आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला, मराठा माणसाला अभिमान असला पाहिजे की जे CPW जे मुख्य इंजिनियर होते, प्रमुख होते, ते एक महाराष्ट्रीयन ग्रस्त होते. त्यांचं नाव होतं, ते आर्किटेक्ट होते, चीफ आर्किटेक्ट गणेश भिकाजी देवळालीकर. त्यांनी अर्ध काम पर्यंत आले, ते रिटायर झाले आणि त्यानंतर त्यांचे सक्सेसर जे दुसरे अधिकारी नेमले गेले त्यांचं नाव होतं श्रीधर कृष्ण जोगळेकर. अशा रीतीनं महाराष्ट्रीयन लोकांच्या अशा प्रत्यक्ष सहभागातून या सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती झाली. या सर्वोच्च न्यायालयाचं जे काम झालं त्याचं एक्सटेन्शन 1979 आणि 1994 करण्यात आलं. या जर का सर्वोच्च न्यायालयाचं आपण आत गेलो, जे मुख्य सरन्यायाधीश त्या डोमच्या खाली बसतात, त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या म्हणजे सरन्यायाधीशांच्या खुर्चीच्या मागे लिहिले असतं, येतो धर्मस्त तो जय हा. कुठून आलं हे येतो धर्मस्त तो जय हा? येतो धर्मस्त तो जय हा हे शब्दप्रयोग कसे आले आणि भारताच्या या प्रत्येक ठिकाणच्या कोर्टाला न्याय मंदिर का म्हणतात याचा शेवटचा इतिहास आपण बघूया. येतो धर्मस्त तो जय हा हे न्यायालयाचं सर्वोच्च ब्रीत का पाहिजे, तर आपल्याला महाभारताची आठवण होते. हे महाभारतातून आलंय. जेव्हा आता ती महाभारतातली लढाई अटळ आहे असं ठरलं, कौरव आणि पांडवांच्या मधील लढाई होणार होती, कौरवांनी सांगितलं की सुईच्या अग्रावरती बसेल एवढी पण जमीन देणार नाहीत, आणि मग कृष्ण भगवान यांच्या प्रेरणेनं यांनी ठरवलं की आपले हक्क आपण मिळवले पाहिजेत आणि ही लढाईची सुरुवात होणार होती. आदल्या दिवशी एकमेकांचे नातेवाईकच होते, चुलत भाऊ, मामा, मावशी असे सगळे होते. आदल्या दिवशी कौरवांचा प्रमुख दुर्योधन आपली माता गांधारीचा आशीर्वाद घ्यायला गेला आणि गांधारीकडे जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतला. गांधारीने काय आशीर्वाद द्यावा, नेहमी आपण सर्व पाहतो सर्वसामान्य आई काय आशीर्वाद देते, यशस्वी भव, बाळा सगळ्यांना मार आणि तू एकटा राजा हो, असा आशीर्वाद कुणीही दिला असता. त्या मातोश्रीने सांगितलं, येतो धर्मस्त तो जय हा, जिथे न्याय आहे जिथे धर्म आहे तिथंच जय जाईल, तू विजय हो, विजय भव असा आशीर्वाद दिला नाही, येतो धर्मस्त तो जय हा. आणि म्हणून आता सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये आपण निष्पक्ष असा जो न्याय मागतो आहोत, न्याय मिळतो आहे किंवा न्याय असावा असं वाटतं आहे, त्याचं कारण म्हणजे आपण स्वीकारलेलं ते ब्रीदवाक्य. आपण नेहमी असं म्हणतो, एनी कोर्ट इज टेम्पल ऑफ जस्टिस, हे न्याय मंदिर आहे असं आपण नेहमी बोलतो. बऱ्याच वेळा जर का तुम्ही तालुक्याचे कोर्ट पाहिले तर तिथे लिहिलं असतं न्याय मंदिर. मग हे न्याय मंदिर शब्द का लिहितात, कशाचं न्याय मंदिर, व्हाय इट इज कॉल्ड एज टेम्पल ऑफ जस्टिस? आणि मित्रांनो, यासाठीची एक छोटी आठवण तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जेव्हा सुप्रीम कोर्टाची निर्मिती झाली
आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्मितीनंतर तिथे ते भाषणं सगळ्यांची ज्येष्ठ व्यक्तींची भाषणं झाली, जस्टिस सरन्यायाधीशसुद्धा तिथे होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, जवाहरलाल नेहरू होते आणि सगळे ज्येष्ठ व्यक्ती भारताच्या स्वातंत्र्यानंतर मिळाले, स्वातंत्र्यानंतरचे सगळे ज्येष्ठ व्यक्ती होते, सगळे कारभारी होते, तिथं सरन्यायाधीश म्हणाले. आज खरं ठरत आहे, तिथं सरन्यायाधीश म्हणाले की इथे अशा प्रकारचं कार्य होणार आहे की ते संपूर्ण कारभाराला इन्फ्लुएन्स करेल, ते सगळ्यांना सांभाळून ठेवेल. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणाले तेव्हा, ते आपले राष्ट्रपती होते, आणि त्यांनी सांगितलं की दिस टेम्पल ऑफ जस्टिस विल मीट द नीड्स ऑफ द पीपल. आणि म्हणून राजेंद्र बाबूंचं ते जे वाक्य होतं ते आपण घेतलं आणि ते वाक्य म्हणजे आता आपलं टेम्पल ऑफ जस्टिस म्हणून न्याय संस्थेचं जे ब्रीद आहे, येतो धर्मस्ततो जय हा, जिथे धर्म तिथे जय, तिथे विजय, त्याच्या बाजूनं निकाल. आणि एवढंच नव्हे तर हे न्याय मंदिर आहे, असं पवित्र मंदिर आहे, अशा प्रकारची ही आपली ऐतिहासिक राज्यघटना या पवित्र मंदिरात बसलेल्या निष्पक्ष न्यायमूर्त्यांच्याकडून तिचं संरक्षण होत आहे. आपणा सर्वांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपल्या ह्या चिरायू असणाऱ्या राज्यघटना आणि चिरायू असलेल्या भारतीय संघराज्याच्या निर्मिती संबंधानं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बंद करायचं.